नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. धर्मवीर 2 चित्रपटाच्या शूटिंगला अष्टमीला देवीच्या दर्शनानं सुरुवात. क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. मुख्यमंत्री आणि दसऱ्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट सुपरहिट ठरला. अभिनेते प्रसाद ओक यांनी या सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका साकारली. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर लवकरच धर्मवीर 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या शूटिंगला टेंभी नाक्यावर अष्टमीला देवीच्या दर्शनानं सुरुवात झाली आहे. अष्टमीला धर्मवीर आनंद दिघे साहेब या ठिकाणी आरती घेत आहेत असं यंदाच्या अष्टमीला प्रसाद ओकनं अचानक तिथे भेट देत तो क्षण पुन्हा जिवंत केला. प्रसाद ओकनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या वेशभूषेमध्ये येऊन अष्टमी निमित्त आरती करत धर्मवीर दिघे यांची टेंभी नाक्याची नवरात्र उत्सवातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रसाद ओकला पाहण्यासाठी ठाण्यातील टेंभी नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दुर्गेश्वरीचं दर्शन घेतानाचे प्रसाद ओकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान धर्मवीरचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 9 ऑगस्ट रोजी जेजूर येथे खंडोबाचं दर्शन घेऊन धर्मवीरच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केली होती. जेजुरी गडावरून दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी पोस्टरचं अनावरण देखील केल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिलाय, त्यामुळे माझ्या भावानो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाख मोलाचे आहात असं भावनिक आवाहन करतानाच सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शासनानं केलेली क्युरेटिव्ह याचिका 13 ऑक्टोबर 2023 रोजी सुप्रीम कोर्टानं दाखल करून घेतली आहे. आरक्षणाबाबत वस्तुस्थितीदर्शक बाजू प्रभावीपणे मांडण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळेला दिली आहे. मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येच्या घटना या दुर्दैवी आणि दुःखदायक वेदनादायी आहेत. माझी विनंती आहे की समाजातल्या माझ्या भावांनो टोकाचं पाऊल उचलू नका. बंधूनो, आपला जीव लाख मोलाचा आहे. आपल्या कुटुंबाचा, आईवडिलांचा, मुलाबाळांचा विचार करा अशी भावनिक साथ देतानाच राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. मराठवाड्यात जुन्या नोंदीच्या आधारे कुणबी दाखले देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. खोलवर जाऊन नोंदी तपासण्याचं काम समितीमार्फत सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरक्षण मिळेपर्यंत जे लाभ आहेत ते मराठा समाजाला जास्तीत जास्त कसे मिळतील यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा असून समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. मराठा समाजाच्या बाजूचा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे करायचं ते आम्ही करणार आहोत आणि हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, पुन्हा एकदा आवाहन करतो की अतिशय टोकाचं पाऊल घेऊ नका. आपल्या मागच्या परिवारातल्या मुलाबाळांचा विचार करा, आईवडिलांचा विचार करा आणि तुमची तुमच्या परिवाराला आवश्यकता आहे आणि हे मराठा समाजाला आरक्षण जे आहे बघा, आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे बाजूने आहे. आणि मी हेही सांगतो, मराठा समाजाला हे माहीत आहे की अधिसंख्य पदं जी देण्याचा जेव्हा निर्णय झाला, विचार आला किंवा त्यावेळेचा प्रसंग आला, त्यावेळी याच एकनाथ शिंदेने पुढं येऊन सांगितलं परिणामांची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. याला जे काही परिणाम होतील ते भोगण्याची तयारी माझी आहे. आणि आज 3800 ते 4000 मराठा समाजाचे विद्यार्थी आज काम करत आहे, नोकरीवर आहे. आणि त्याचबरोबर मराठा समाजाला ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे प्रसंग आले तेव्हा मी स्वतःहून त्या गोष्टी अंगावर घेतलेल्या आहेत. त्यामुळे जे काही त्यांना लाभ जे देत आहेत ते लाभ युद्ध पातळीवर कसे मिळतील याचा देखील निर्णय आम्ही घेतला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा अपील करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या हे अगदी म्हणजे न परवडणारं परिवाराला आणि समाजाला. एक दसरा सणाच्या खरेदीसाठी रविवारी संध्याकाळी ठाण्यातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील जांभळी नाका, गोखले रोड, नौपाडा, राममारुती रोड आणि स्थानक परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या संख्या वाढल्यानं वाहतूक कोंडी झाली. मंगळवारी दसरा सण आहे, परंतु रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडले होते. शहरातील जांभळी नाका, नौपाडा तसंच स्थानक परिसरात जागोजागी हार फुलं विकणारे बसले होते.
कपडे दुकानदारांनी सवलती जाहीर केल्या असून तसे फलक दुकानाबाहेर लावले होते. या सर्वच ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली, त्यामुळे बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी झाली. ठाण्यातील बाजारपेठ या इथे फुलांची मोठी आवक झाली आहे, त्याबरोबरच या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रति किलोमागे झेंडूची फुलं 40 रुपये तर शेवंतीची फुलं 80 रुपयांनी महाग झाली आहेत, अशी माहिती फुलविक्रेत्यांनी दिली. আমার নাম সুলতানা খাতুন, আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর. আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত, আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি. আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে. তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো. আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম. নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে. আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. हवा ऐकून भक्ता जाई हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तुर हे. तुला पाहू किती गुण गाऊ किती तुला पाहू किती गुण गाऊ किती तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. नितीन कंपनी, कॅडबरी आणि कापूरबावडी चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येथील उड्डाण पुलांना जोडून उन्नत मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेनं तयार केला आहे. हा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पाठवला असून त्यावर MMRDAकडून सविस्तर अभ्यास सुरू असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. ठाणे शहरातून मुंबई नाशिक महामार्ग तर घोडबंदर भागातून मुंबई अहमदाबाद मार्ग जातो. या मार्गावरून दुपारी आणि रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. शिवाय सकाळ संध्याकाळच्या वेळेत नोकरदार वर्गाच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, त्यामुळे या मार्गावर दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी काही वाहतूक बदल लागू केलेत. बाळकोम येथे 2005 साली म्हाडानं बांधलेल्या इमारतीतील घरांचा ताबा अखेर लॉटरी लागलेल्या 250 कुटुंबांना मिळालाय. आमदार संजय केळकर यांनी याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ऐन नवरात्र उत्सवात कुटुंबांना दिवाळी भेट दिली आहे. सन 2005 साली बाळकोम येथे म्हाडानं इमारत बांधली होती. या इमारतीतील घरांची लॉटरी काढण्यात आली, यात 250 अधिक कुटुंबांचं नशीब चमकलं होतं. मात्र प्रशासनाचा ढिसळपणा आणि अटी अपूर्ततेचा अभाव यामुळे या कुटुंबियांना या हक्कांच्या घरापासून वंचित राहावं लागलं होतं. इमारतीतील पार्किंग आणि अन्य अटी शर्तींची पूर्तता करण्यात आली नसल्यानं पालिकेनं या इमारतीस OC प्रदान केलेली नव्हती. गेली 18 वर्ष या कुटुंबांनी घरांसाठी म्हाडा महापालिका आणि लोकप्रतिनिधींचे उंबरठे शिजवले होते, मात्र त्यात यश आलं नव्हतं. अखेरीस या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांनी 5 महिन्यापूर्वी त्यांची भेट घेऊन व्यथा मांडली. केळकर यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेमध्ये आवाज उठवला, तसंच म्हाडा आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या इमारतीस OC मिळाल्यानं या कुटुंबांना घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. तब्बल 18 वर्षांनी हक्काची घरं मिळणार असल्यानं कुटुंबियांनी आमदार केळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमदार केळकर यांना आम्ही फार पूर्वी भेटलो असतो तर आम्हाला कधीच घरं मिळाली असती. केवळ 5 महिन्यात त्यांनी आम्हाला घरं मिळवून दिली आहेत. आमच्यासाठी ते देवासारखे राहून आले अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे. याबाबत केळकर म्हणाले की काही अटी शर्तींची पूर्तता न झाल्यानं गेली 18 वर्ष OC मिळत नव्हती. यात अधिकाऱ्यांचा ढिसळपणाही निष्पन्न झाला होता. अधिवेशनामध्ये आवाज उठवून म्हाडा आणि महापालिकेच्या स्तरावर पाठपुरावा करून हे काम मार्गी लागलं. तब्बल 1.5 तपाची प्रतीक्षा संपल्यानं या कुटुंबांना दिलासा मिळालाय, याचं समाधान वाटतंय अशी प्रतिक्रिया केळकर यांनी दिली आहे.
मला अतिशय आनंद वाटतोय आज की या ठिकाणी एक तप आणि एक तपापेक्षा जास्त का ही सगळी मंडळी जी आहे 250-300 कुटुंब ही घराची वाट बघून डोळे लावून बसलेली होती। आता हा जो लहान मुलगा दिसतोय याच्या जन्माच्या आधीपासून त्यांनी बुकिंग केलं होतं, यांची लॉटरी लागली होती। आता याचा जन्म झाला, हा शाळेत जायला लागला, परंतु घर काही मिळालं नव्हतं। त्यामुळे महापालिका असेल, म्हाडा असेल, अन्य निर्णयारी खाती असतील, या सगळ्यांची एकत्रित मोळी बांधणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि आपण माझा हा अनुभव आहे की आपण प्रामाणिकपणे नियत साफ ठेवून जर काम केलं तर यश 100% मिळत असतं। आणि त्यामुळे आज ह्या लोकांच्याच सहकार्याने यांचीसुद्धा टीम जी आहे ती फॉलोअप करण्यामध्ये अतिशय एक्सपर्ट आहे, त्यामुळे त्यांनी देखील माझ्याशी फार उत्तम पाठपुरावा केला आणि या माध्यमातून आज अतिशय चांगला दिवस उजाडला। आता विजयादशमीच्या मुहूर्तावर आता यांना ओळखी पण मिळालेली आहे आणि ही सगळी मंडळी जी आहे ती पुढचं आयुष्य जे आहे ते आपलं या म्हाडाच्या इमारतीमध्ये नव्याने सुरू करायला मोकळी होती। पुढचे जे काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत ते देखील प्रलंबित प्रश्न प्रशासनाच्या डोक्यावर बसून आपण निश्चितपणे सोडवणार आहोत, जेणेकरून त्यांचं आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत। या महिला पोलीस विभागातही पुरुषांच्या बरोबरीनं काम करतात, मात्र या पोलीस महिलांसाठी इनरव्हील क्लब ऑफ ठाणे हिल्सनं खारीचा वाटा म्हणून वेंडिंग मशीन उपलब्ध करून दिली आहे। महिलांच्या मासिक पाळीच्या वेळेला लागणारे सॅनिटरी पॅड्स या मशीनमधून सहज उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे महिला पोलिसांना याचा दिलासा मिळणार आहे। इनरव्हील क्लब ऑफ ठाणे हिल्स यांच्या खाकी हँडशेक या उपक्रमांतर्गत पोलिसांसाठी विविध योजना राबवल्या जातात, त्याचाच एक भाग म्हणून नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून वर्तकनगर पोलीसमधील महिला पोलिसांसाठी ही मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे। विशेष म्हणजे या मशीनमध्ये सॅनिटरी पॅड हे बाजारात मिळणाऱ्या पॅडहून स्वस्त असून केवळ 5 रुपयात हे पॅड महिलांना उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमा देशपांडे यांनी दिली। आम्ही इथे आमचे क्लब जे आहे इनरव्हील क्लब ऑफ ठाणे हिल्स, तर आम्ही ठरवलं आहे की ॲज पार्ट ऑफ विमेन्स एम्पावरमेंट आम्ही या पोलीस स्टेशनला एक सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशीन प्लस पॅड्स हे आम्ही इथे इन्स्टॉल करणार आहे। बिकॉज मेन्स्ट्रुअल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यामुळे आणि त्यांना ते फॅसिलिटेट करण्याकरता आमची टीम इथे आलेली आहे, तर आम्ही लावलेलं आहे असं म्हणजे। यावेळेला संस्थेच्या सोनाली बिजूर, माला सचदेव, प्रफुल्लता पाटील, नंगाई राजवान उपस्थित होत्या। या उपक्रमाबद्दल वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी संस्थेचे आभार मानलेत। आपले वर्तकनगर पोलीस स्टेशनमधील महिला अधिकारी आणि महिला अंमलदार यांच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन हे आज आपल्या इनरव्हील क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने या ठिकाणी यांच्या वतीने या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्याच्यामधून सॅनिटरी नॅपकिन जे महिलांसाठी अत्यावश्यक त्यांच्या आरोग्यासाठी गरज आहे आणि बऱ्याच ठिकाणी याच्या अजून सुविधा नव्हती, ती सुविधा यांच्या क्लबमार्फत आपल्या पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामार्फत आपल्या महिलांचं आरोग्य चांगलं राहायला बरीचशी मदत होईल। पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे की महिलांना सुद्धा 12-12 तास सतत कर्तव्य करावं लागतं आणि बऱ्याच वेळा सुट्ट्या मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याचे काही प्रश्न तयार होते, त्यांना कुठेतरी ह्या माध्यमातून एक चांगला सपोर्ट मिळेल आणि महिला अंमलदारांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आपल्या क्लबची चांगली मदत होणार आहे। थँक्यू। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466। आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, धर्मवीर 2 चित्रपटाच्या शूटिंगला अष्टमीला देवीच्या दर्शनानं सुरुवात,
क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे मुख्यमंत्री, आणि दसऱ्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलभाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी आवाज माझा @tvnews@gmail.com. तेव्हा पुन्हा भेटूयाच वेळ या ठिकाणी काही नवीन घडामोडींचं आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.